10,000 विडीकामगारांच्या गोदूताई प्रोळीकर घरकुल वसाहतीत 50,000 घरात लोकसंख्या पोहोचली. तब्बल 15 वर्षापासून येथे रहिवासी करून अंतर्गत मूलभूत व पायाभूत सुविधांसाठी शासन आणि प्रशासन दरबारी पाठपुरावा चालू आहे. मात्र अनेक अडचणी व राजकीय आकसापोटी कामाला विलंब होता राहिला. महाराष्ट्र राज्य ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी मंगळवारी दिनांक 12 ऑक्टोबर 2021 रोजी कॉम्रेड गोदूताई प्रोळीकर वसाहतीच्या प्रलंबित प्रश्नाबाबत माजी आमदार कॉम्रेड नरसय्या अडमास्तर यांना मंत्रालयात आमंत्रित केले व स्वतंत्र बैठक घेण्यात आली. या बैठकीत गोदूताईला 31 डिसेंबर 2021 पर्यंत स्वतंत्र ग्रामपंचायत घोषित करा, रस्ते दुरुस्त करा, पुनर्डांबरीकरणासाठी 1,50,00,000 रुपये निधीची तरतूद, जल जीवन मिशन योजनेअंतर्गत 50 कोटी निधीची तरतूद करा, तसेच अंतर्गत मल्ल निसारणासाठी 60 कोटींची गरज असून स्वच्छ भारत अभियान योजनेअंतर्गत मंजूर करण्याच्या संस्थेच्या प्रस्तावाला मंत्री महोदयांनी तत्वत मान्यता दिली. आदी महत्वाचे निर्णय संबंधित विभागाचे प्रधान सचिव, संबंधित सक्षम अधिकारी यांच्या समक्ष झाले असून या संबंधी अधिकाऱ्याला वर्गाला युद्धपातळीवर कार्यवाही पूर्ण करण्याचे आदेश दिले. वास्तविक पाहता यासाठी वारंवार मोर्चे, आंदोलन, धरणे, निवेदने, बैठका, पत्रव्यवहार या सदनशील मार्गाद्वारे संघर्ष करावा लागला. आजचे हे निर्णय त्यांची फलश्रुती आहे, असे कॉम्रेड गोदूताई प्रोळीकर वसाहतीचे मुख्य प्रवर्तक माजी आमदार कॉम्रेड नरसय्या अडमास्तर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केले. यावेळी माजी आमदार नरसय्या अडमास्तर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळात रेनगर फेडरेशन अध्यक्ष कॉम्रेड नलिनी कलबुर्गी, रेनगर सचिव युसुफ शेख, व्यवस्थापक वसीम मुल्ला, वल्यम ससाणे, दाऊद शेख, नरेश दुगाणे, संगीता एडके, आलिफा शेख, इंदुबाई भोरे आदींची उपस्थिती होती. अनेक मोर्चे, धरणे, रस्ता रोको, जेल भरो, लॉंग मार्च अशा पद्धतीचा कार्यक्रम घेण्यात आला. तरीही राज्य शासनाने कसलंही लक्ष दिलं नाही, परंतु आडम मास्तर नामवेद होता. महाराष्ट्र शासनाच्या मंत्र्याकडे सतत पाठपुरावा सुरू केला, त्यामुळं शेवटी 12 ऑक्टोबरला ग्रामविकास मंत्री नामदार हसन मुश्रीफ, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी गोदूताई प्रोळीकरचे पदाधिकारी, महाराष्ट्र शासनाचे अधिकारी आणि काही निमंत्रित अशी बैठक घेतली. आणि या बैठकीमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय लागलेले आहेत. पिण्याच्या पाण्याकरता 30 कोटी रुपये, ड्रेनेजकरता 60 कोटी रुपये, रस्त्याकरता 1,49,00,000 रुपये अशा पद्धतीने जवळजवळ 100 कोटीचे निर्णय आजच्या बैठकीमध्ये लागलेले आहे. त्यामुळे आजच्या बैठकीला आलेल्या महिला बेवरून गेलेल्या होत्या. आणि दोन्ही मंत्री महोदयांनी अधिकाऱ्यांना सांगितले, कोणत्याही परिस्थितीत इस्टिमेट मंजूर करून सगळ्या पातळीवरची मान्यता घेऊन आचारसंहितेच्या अगोदर हे काम सुरू करू, आणि कसल्या अडचणी आले त्या क्षणाला आम्हाला तुम्ही संपर्क साधा, त्या पद्धतीने तुम्हाला ताबडतोबीनं शासनाकडून तुम्हाला निर्णय दिला जाईल. म्हणून डिसेंबर अखेरपर्यंत आचारसंहितेच्या अगोदर गोदूताईमध्ये या मूलभूत सुविधेसंबंधीचा निर्णय लागला. काही दिवसानंतर या नरक यातनेतनं बाहेर येतील आणि त्यांना 2-3 दिवसाला एकदा पाणी, स्वच्छ त्या ठिकाणी व्यवस्था, स्वतंत्र ग्रामपंचायत आणि पक्के रस्ते या गोष्टीची त्या ठिकाणी